युनिव्हर्सलमध्ये मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे दाखवण्यात येणारे वेगवेगळे शोज. हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती हे शोज आपल्याला करून देतात, आणि त्यापैकी सगळ्यात पहिला शो बघितला आम्ही तो म्हणजे स्पेशल इफेक्ट शो. पिक्चर बघताना आपल्याला अगदी खरे वाटणारे आग, वादळ, पाऊस, अगदी रक्तसुद्धा स्टुडिओमध्ये कसं तयार होतं हे हा शो आपल्याला दाखवतो. Now in that literal bird's eye view of the town, only the parking lot and fire were real. Everything else was then painted on glass to create a mat and dropped in. They incorporated the footage of the birds to complete the effect. It's a process of adding sound effects to a film after it's been shot. But do you know its origin? Take a look and see how the pros do it. Take a look at your side screens. We're going to show you a split-screen clip. On one side, we have Universal's Identity Thief starring Melissa McCarthy and Jason Bateman. On the other side, we have our Foley artists hard at work. Now, I have a plan. Go! Go right there! 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 Okay, guys, whenever you're ready, Michael, we'll go off your call here on this one. Jay, you ready? Ready! Ready, and action! Lighting, you're lit! Relax and have a let us give a wave to the audience. Let us know you're okay. There? Yes, whoa! Come on, the audience. You okay? Sorry. Universal's Animal Actors. हा दुसरा शो बघताना आपल्या सर्कशीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या शोमध्ये हॉलिवूडच्या वेगवेगळ्या पिक्चर्समध्ये ज्या ॲनिमल्सनी काम प्राण्यांनी कामं केलेली आहेत त्यांना ट्रेन कसं करतात हे स्टेजवर दाखवतात, आणि त्याचबरोबर स्क्रीनवर त्या वेगवेगळ्या पिक्चर्सचे सीन पण दाखवतात. Lie down on your feet. On your feet. Lie down. Attack. Just kidding. I like your acting. Quiet. Back up. Back up. Stay. Sit. Sit up. All right. Let's shoot seven. Universal Studio Tour. युनिव्हर्सलची ही बस टूर आपल्याला फेमस हॉलिवूड मूवीज आणि टी व्ही सिरियल्सच्या सेटमधून घेऊन जाते. म्हणजे या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये मधूनच आपल्याला एखादा न्यूयॉर्कचा रस्ता दिसतो, किंवा वॉशिंग्टन डीसीची कॅपिटॉल बिल्डिंग पण दिसते, किंवा एखाद्या फेमस टी व्ही सिरियलमधला फेमस कॅफे पण दिसतं. आणि खिडकीतून बघत असलेला सेट हा कुठल्या टी व्ही सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये वापरलेला आहे ते आपल्याला समोरचा टी व्ही स्क्रीन दाखवतो. म्हणजे आपल्या हैदराबादची रामोजी फिल्म सिटीज म्हणा ना, पण ही बस टूर एवढ्यावरच थांबत नाही तर हॉलिवूडच्या काही फेमस पिक्चर्स म्हणजे किंग कॉंग, फास्ट अँड फ्युरियस, वॉर ऑफ द वर्ल्ड च्या मेकिंगमध्येच आपल्याला डायरेक्टली दिसून जाते. कॅमेऱ्याच्या लिमिटेशनमुळे सगळंच काही इथे दाखवणं शक्य नाही, पण याचे खूप चांगले व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, आणि त्यातल्या काही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. It's the high water mark where the waves come crashing down over those walls and they will get you wet. Green zone, water. Do not believe me, ask this kid. Water World हा पाण्यातले वेगवेगळे स्टंट्स दाखवणारा शो आम्ही सगळ्यात शेवटी बघितला. It's a woman! It looks like it's Helen! Return signal! Open the gate! शेवटचा शो करून आम्ही बाहेर पडलो तेव्हा पूर्णपणे काळोख झाला होता, आणि सकाळच्या आल्हाददायक वातावरणाचं रूपांतर आता बोचऱ्या थंडीमध्ये झालं होतं. पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी या जागेला एंटरटेनमेंटचा महापूर का म्हटलं हे तुम्हाला आत्ता समजलं असेल. सकाळी 10 ते रात्री 9
एक अख्खा दिवस आम्ही या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये कसा घालवला हे आमचं आम्हालाच समजलं नाही. हा संपूर्ण स्टुडिओ उभा करण्याकरता किती जास्त इन्व्हेस्टमेंट इथे केली गेली असेल याची कल्पनाच न केलेली बरी. बरं, असा हा 9 राईड्स, 7 शोज, अनेक दुकानं, हॉटेल्स आणि मोठे प्ले एरियाज असलेला हा स्टुडिओ USA मध्ये कॅलिफोर्नियाबरोबरच फ्लोरिडा या ठिकाणी सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर जपान आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये सुद्धा हा असा युनिव्हर्सल स्टुडिओ उभा केलेला आहे. क्रिसमसचा दिवस असल्यामुळे क्रिसमस ट्री आणि लाइटिंग याच्या झगमगाटाने हा सगळा परिसर एकदम उजळून गेला होता आणि रात्रीच्या वेळेस तर एकदम हे छान दिसत होतं. काही ठिकाणी म्युझिकचे प्रोग्राम चालू होते, तर काही ठिकाणी पिक्चरमधली वेगवेगळी कार्टून कॅरेक्टर्स सगळ्यांना शेवटचा सायोनारा करायला बाहेर आली होती. तर मंडळी, युनिव्हर्सल स्टुडिओची ही सफर इथेच संपते, पण लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोमधल्या अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवण्याच्या बाकी आहेत, ज्या घेऊन मी येते पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. भेटूयात तर मग. अच्छा,